कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर येते आणि या भीषण आगीत 41 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मृतांमध्ये काही भारतीय असल्याचीही माहिती समोर येते. कुवेतच्या मंगब या शहरामध्ये ही घटना घडली आहे. धुराचे आणि आगीचे लोट कशा पद्धतीनं आहेत हे आपण पाहतोय. कुवेतमधली घटना आणि या भीषण आगीमध्ये 41 जणांचा मृत्यू झालाय. ज्या 41 जणांचा मृत्यू झालाय त्यातील काही जण भारतीय असल्याची माहिती सुद्धा मिळते. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत. पद्मेश, धुराचे लोट आपण पाहतोय अगदी भीषण आहेत, 41 जणांचा मृत्यू झालेला आहे, कशामुळे नेमकी आग लागलेली आहे? नक्कीच, आता आपण बघितलं असेल तर कुवेतमध्ये मंगफ शहरामध्ये एका जे इमारत आहे बहुमजली इमारत, त्याला काल बुधवारी सकाळी जी आग लागली त्याच्यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येते. त्याचबरोबर 50 अधिक जण हॉस्पिटलाइज झाल्याची आपल्याला माहिती मिळते. त्याचबरोबर त्या बिल्डिंगमध्ये अनेक भारतीयही राहत होते, त्यामुळे त्यांचाही काहींचा मृत्यू झाल्याची आपल्याला माहिती मिळते. त्याचबरोबर स्थानिक वेळ पहाटे 4 ही आग लागली होती. यावेळी बहुतांश लोक झोपले होते, त्यामुळे आग जी आटोक्यात आणण्यास वेळ लागला होता. औद्योगिक साठ्यांमध्ये ही जी इमारत असल्यामुळे अनेक जे कामगार वर्ग आहे हे तिथे राहत होते, अनेक भारतीय कामगार तिथे राहत असल्यामुळे अनेक भारतीयांचा मृत्यू झाल्याची आपल्याला माहिती मिळते. परराष्ट्र मंत्री जे जयशंकर यांनी याबाबत अशी माहिती दिली आहे की 40 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्याचबरोबर 50 अधिक जण हॉस्पिटलाइज आहेत. त्याचबरोबर तिकडची जी एम्बसी आहे, इंडियन एम्बसी, ते त्यांनी एक हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. त्याचबरोबर आपण बघितलं जे तिकडचे एम्बेसेडर आहे ते घटनास्थळी जाऊन लोकांची माहिती घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. यात 10 अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची काही प्राथमिक माहिती आपल्याला मिळते भारतीयांचा. नक्कीच पद्मेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहतोय आगींचं सत्र सुरू असताना आणखी कुवेतमध्ये सुद्धा इतकी भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये 41 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.